थोडासा फन झालेला आहे. मस्त तुम्हाला मजा केली बघायला मिळेल. व्हिडिओ व्हिडिओ मध्ये जे रील्स बनवणार आहेत ना, स्टार आहेत, रिअल रील्स स्टार, एकदम पॉप्युलर पॉप्युलर जण आहेत. हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे मिस्टर सकपाळ. आज आम्ही आलेलो आहोत साडी घेण्यासाठी आणि ते पण आमच्या नवीन वहिनींसाठी. तर वेलकम करणार आहोत आम्ही त्यांचं उद्या. सो बघूयात काय आहे त्यांचं वेलकम आणि कसं काय होणार आहे, आपण तुम्हाला बघायला मिळेलच आपल्या ब्लॉगमधून. सो भेटूयात आपण पुढे, बाय. सो हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आम्ही आता चाललो आहे फिश मार्केटमध्ये. काल रात्री आपण गिफ्ट घेण्यासाठी गेलो होतो वहिनींना आणि आज दुपारी सर्व जेवायला येणार आहेत. आय थिंक दुपारी नाही, रात्री जेवणार आहेत सगळे. सो बघूयात, भेटूया आपण फिश मार्केटमध्ये. तर मावशींनी आम्हाला 500 रुपयाला वाटा दिलेला आहे. मावशीकडे आपल्याला फक्त कोळंबीच मिळेल. तर कोणाला यायचं असेल तर आपल्या मालाड मार्केटमध्ये नक्की या. मावशी, माधुरी नाव आहे मावशींचं. आणि बघू शकता ही कोळंबी आहे. आम्ही या मावशींकडून आम्ही घेत आहे, वैशू बार्गेनिंग करते. आताच आम्ही आलेलो आहोत मच्छी मार्केटमधून आपण फिश घेऊन. तर आपण 2 सुरमई घेतलेल्या आहेत, कोळंबी घेतलेली आहे. तर आज जरा मार्केट खूप गर्दी होती रविवार असल्यामुळे अँड खूप महाग पण होती, पण ठीक आहे. काय आहे, बरोबर मिळतात, पण ठीक आहे. तर चला मग पुढे भेटूयात आपण. आणि ही एक पिशवी आहे, ही एक सुरमईची आहे. आय थिंक अजून एक असावी. आणि ही दुसरी. आणि ही कोळंबी वैशूने चॉईस केलेली. एक ताई अजून एक वाढग द्या ना. आणि ही आजच्या वेलकम पार्टीची तयारी चाललेली आहे बनवणाऱ्या. खूप मेहनत लागते मच्छी साफ करायला आणि याचा अनुभव चांगलाच वैष्णवी सकपाळ यांना आहे. सो अशा प्रकारे मम्मी इथे मॅरिनेट करत आहे आपल्या सुरमई फिशला, बघू शकता. आणि आजच्या शेफ आहेत तुमच्या समोरच दिसत आहे. आणि इकडे वैष्णवी सकपाळ. कोळंबीचं क्लिनिंग चालू आहे. आणि ही इथे आपली फिश तयार झालेली आहे सुरमई. मॅडमने बनवलेली आहे. इकडे आम्ही चाललोय पाणीपुरी खायला. इकडे वहिनी ताई वैशू आणि इकडे ताई सुद्धा. आणि दादा ड्राईव्ह करतोय. आता आपण पुढे भेटूयात, पाणीपुरी खायला चाललोय स्पेशली वहिनी लोकांसाठी खास. पोचलेलो शॉप वरती. इकडे फॅमिली सोबत आलेलो आहे. तर चला आता आपल्या पाणीपुरी खाण्यासाठी आले. इथे पहिलीच आणि इथे पहिलीच पाणीपुरी काका मधली खाणार आणि दुसरी पाणीपुरी ही आमच्या वहिनी.
काहीतरी जोक झालेला इकडे. पिंक आणि कुठला पर्पल लाईट पिंक बेबी पिंक जागा होत नाहीये. कसं तरी मॅनेज आहे बसलो आम्ही गाडी दोघीही तोंड लपवत आहे. बॅक रोडला आलेलो आहोत आता. थोडस पाणीपुरी खाऊन झाल्याच्या नंतर वहिनी आणि त्या लोकांना जरा थोडस आपला मालाडचा राऊंड मारण्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तो बॅक रोडला आलो आहे आम्ही आणि आता बघूयात जरा काहीतरी त्यांचं काहीतरी ठरलंय की इथे आलोय तर काहीतरी रेलला आणि थोडीशी मजा मस्ती करतायत वाटतं. काहीतरी त्यांचा प्लॅन चालला आहे मलाही काही सांगत नाहीयेत. बघूया आपण काय आहे ते. थोडासा फन झालेला आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. थोडासा प्रॅक्टिस चाललेली आहे आणि आता आपण एक रील बनवणार आहे जो ट्रेंडिंग रील आहे. तो वहिनी वैशू आणि ताई ह्या तिघी मिळून चौघी मिळून हा रील बनवणार आहेत. तर बघूया त्यांना जमतोय की नाही. आपण मजा येणार आहे तर तुम्ही बघा. तर व्हिडिओला स्किप करू नका. आय थिंक जर तुम्हाला काही त्या रील बद्दल कमेंट करायचे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. तर चला मग आपण तो रील स्टार्ट करतोय. लेट्स गो. चलो बराबर है. आणि अशा पद्धतीने यांनी हा ट्राय केलेला आहे. सो खूप छान झाला होता. आणि आता वहिनी खालती गेलेत तर एक छोटासा आपण त्यांचा वेलकम करणार आहोत. ऍक्च्युली थोडासा प्लॅन होता डेकोरेशन वगैरे करायचं पण थोडं इव्हिनिंगला पाहुणे आले होते त्यामुळे करता नाही आलं. तर आपण छोटासा एक वेलकम करणार आहोत त्यांचा. सो आता बाई आणि यांची एंट्री होत आहे. आणि अशा पद्धतीने भाईचा आणि वहिनींचा घरी वेलकम झालेला आहे. तर चला आता आपण केक कटिंग करणार आहोत. आणि हे बाबा आणि सगळे दादा इकडे ताई वैशू वहिनी बाबू अँड सगळे इकडे एक आपला पूर्ण फॅमिली सोबत छोटासा वेलकम होत आहे. चलो 1 2 3 स्टार्ट. वेलकम. वाव अरे भाई तू एकटा कर हो तुम्ही भरवा. वाव चलो चलो. आणि असा पद्धतीने छोटासा वेलकम झाला. आता आपण लंच आपलं डिनर करणार आहोत. आणि कसं वाटलं तुम्हाला? छोटासाच झाला. आणि हे थोडस आपला महाराष्ट्राची जी पद्धत असते जपलीच पाहिजे. हे गिफ्ट आहे वहिनींसाठी. चला असू द्या कोणी पण. वाव आणि नेहमीप्रमाणे साडी. सो फायनली आपला आजचा वेलकम सेरेमनी झालेला आहे भाईचा आणि वहिनींचा. सो थँक्यू सो मच. छोटासाच होता. थोडा घाई गडबडीत झालेला आहे पण बघूयात आपण नेक्स्ट टाइम कुठेतरी फिरायला जाऊ तेव्हा फॅमिली सोबतचा एक ब्लॉग नक्की बनवू आपण. फॅमिलीसोबतचा एक ब्लॉग आपण नक्कीच बनवू. आणि या इकडे आमच्या वहिणी. ओ जया वहिणी
इकडे या फ्रेम मध्ये आणि आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात. कुठेतरी फिरायला जाणार बघायला. ए चला बंद कर बरोबर. चला बसून घ्या जेवढे बसतात तेवढे. पाच जण बसतील. चला ही बाय. रात्री 12:30 नाही नाही. हो आता मुलुंडला निघालेत सगळे आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा. करायला विसरू नका. तो चला भेटूयात आपण मग.